आता एक मोठी बातमी समोर येते आहे महायुतीच्या गोटातून. महायुतीच्या जागावाटपात मुंबई शहरातील 36 जागांचा तिढा सुटला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई शहरातील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक मतदारसंघ हे भाजपला मिळणार आहेत, तर त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारसंघ मिळतील अशीही माहिती आहे. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचं जागा वाटप हे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. वैदेही काणेकर आपल्या प्रतिनिधी या संदर्भात आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. वैदेही, 36 जागांचा तिढा महायुती संदर्भात सुटलेला आहे, नक्की मोठा भाऊ म्हणून शिवसेनेला भाजपलाच प्राधान्य दिल्याचं समजतंय? नक्कीच आपण बघतोय की महायुतीच्या मॅरेथॉन बैठका सध्या दिल्लीमध्ये सुरू आहेत आणि एकूणच या बैठकांमध्ये खरं तर हा तिढा सुटलेला बघायला मिळतोय. मुंबईमध्ये 36 मतदारसंघ आहेत आणि या 36 मतदारसंघामध्ये भाजपला 18, शिवसेना शिंदे गटाला 16 आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाला 2 जागा मिळू शकतील अशी शक्यता सध्या वर्तवण्यात आलेली आहे. आणि याच फॉर्म्युल्यावर एकूण दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब झालं असल्याचं देखील माहिती मिळते आहे. सध्या बघायला मिळालं तर भाजपची यादी जी आहे ती कधीही जाहीर होऊ शकते, त्याचप्रमाणे शिंदे गटाची यादी जी आहे ती देखील कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर जर नावं प्रदर्शित झाली, उमेदवारासंदर्भात निर्णय झाला, तर निश्चितच उमेदवाराला प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ मिळेल. याच पार्श्वभूमीवर खरं तर पटापट पद्धतीनं किंवा जलद गतीनं जे आहेत ते हा फॉर्म्युला सध्या बघायला मिळत आहे. दिल्लीमध्ये खरं तर महत्त्वाची जी बैठक झाली होती या बैठकीमध्ये सध्या एकूणच या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असल्याची माहिती मिळते. धन्यवाद वैद्यही या सविस्तर अपडेटसाठी. तर महायुतीत मुंबईवरून जो तिढा होता तो सुटला आहे. भाजपच मोठा पक्ष असल्याचं समजतंय. 18 जागा भाजप लढवणार असल्याची माहिती असेल तर 16 जागांसहित शिवसेना दुसऱ्या नंबरचा पक्ष असल्याचं समजतंय. तर मुंबईत 36 मतदारसंघ एकूण आहेत आणि यापैकी मुंबईत भाजपला 18 जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. तर भाजपच्या पाठोपाठ मुंबईत शिंदे गटाला 16 जागा मिळणार असल्याचंही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.